आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नुरसीवाडी मंडल कार्यालय इमारतीची वरवरची डागडुजी, महसूल प्रशासनाची पॅचवर्क करून मकलाशी. नुरसीवाडी येथील मंडल कार्यालयाची इमारत जुनाट असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना योग्य वातावरण इथं नाही, त्यामुळे सुसज्ज अशी इमारत बांधावी अशी मागणी होत आहे. मंडल कार्यालयाची इमारत अतिशय जीर्ण झाली असून सुविधांची प्रचंड वानवा आहे. ना तलाट्यांना बसण्याची सोय, ना मंडल अधिकाऱ्यांना बसण्याची फुरसत. इथल्या मदतनीसांना तर उभ्या उभ्याच काम करावे लागत आहे. कन्यागतच्या निमित्ताने केवळ घाट, मंदिरे, रस्ते, बसस्थानक आदी बाबींचा विकास आराखडा आखून ठेकेदारांवर नोटांची उधळण झाली, मात्र कोट्यावधींचा महसूल प्रशासनाला मिळून देणाऱ्या या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आलंय. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीच पुढाकार घ्यावा आणि सर्वाधिक महसूल देणाऱ्या या कार्यालयासाठी सुसज्ज अशी इमारत उभी करावी अशी मागणी होत आहे. महानकारी न्यूज साठी नुरसीवाडीहून मोहन जमादार.